मी तनुजा, तनुजाज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण एक चाटचा पदार्थ पाहणार आहोत, ते म्हणजे शेवपुरी. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. पापडी, चिरलेला कांदा, उकडून मॅश केलेला बटाटा, त्याच्यामध्ये मी मीठ मिक्स केलेलं आहे, चिरलेली कोथिंबीर, नायलॉन शेव, चिंच आणि खजुराची चटणी. ही याचा व्हिडिओ मी अगोदर यापूर्वी दाखवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, ती तुम्ही पाहू शकता. त्याच्या आणि त्या चिंचेच्या चटणीमध्ये मी पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे, तुम्हीही तसं करा. आणि पुदिना आणि हिरवी मिरचीची चटणी, याचाही व्हिडिओ मी यापूर्वी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तोही पाहू शकता. याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर आपण कृतीला सुरुवात करूयात. मी पापडीवर बटाटा ठेवून घेते. याच्यावर कांदा ठेवून घेऊयात. याच्यावर तुम्हाला आवडेल तसे टॉपिंग करू शकता, जसं की डाळिंब आहे, परत बीट आहे, तसेच ढोकळा पण खूप छान ऑप्शन आहे यासाठी, तुम्ही नक्की ट्राय करा. चिंचेची चटणी, पुदिना चटणी, नायलॉन शेव, तर आपला सोपा आणि सर्वांना आवडणारा दही पुरी हा चाट तयार झालेला आहे. हे नक्की करून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट्समध्ये सांगा. माझे व्हिडिओज नक्की लाईक करा तुम्हाला आवडतील तर, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना माझं चॅनल हे नक्की शेअर करा. थँक्यू.